महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 18वा वर्धापन दिन आहे. कुंभनगरी नाशिकमध्ये हा मनसेचा पहिला राज्यस्तरीय वर्धापन दिन जो मुंबईच्या बाहेर साजरा होतोय तो आज संपन्न होणार आहे. नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये मनसेचा हा मेळावा होईल. राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. नाशिकमध्ये मनसेचा हा वर्धापन दिन साजरा होतोय. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होतोय. खरं म्हणजे पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर मनसेचा हा वर्धापन दिन साजरा होत असल्यानं त्याची जय्यत तयारी नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे. नाशिक ही कुंभनगरी असल्यानं आजच्या या मनसेच्या वर्धापन दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. आणि यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर कधी काळी मनसेचा गड राहिलेल्या या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षाची पडझड झाली होती. अनेक नगरसेवक असतील, आमदार असतील, हे मनसेला सोडून दुसऱ्या पक्षात गेले होते. त्यामुळे राज ठाकरे हे बराच काळ नाशिककडे आले नव्हते. त्यांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त देखील केली होती. मात्र आता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर पुन्हा एकदा पक्षाला उभारी देण्याबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरे यांनी कुंभनगरी असलेल्या या नाशिकमध्ये आपला वर्धापन दिन साजरा करण्याचं ठरवलंय. नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृह या ठिकाणी हा वर्धापन दिन साजरा होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग देखील फुंकण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीच्या संदर्भामध्ये देखील काही संकेत देण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे आजच्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलंच आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्र राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष ठेवून आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.